माझं नाव संभाजी तळेकर, माझं वय 59 वर्षाचं आहे. मी 37 वर्ष पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस खात्यात सेवा केलेली आहे आणि पोलीस खात्यात सेवा करत असताना मला 1999 साली मधुमेहाचा आजार जडला आणि त्याच्यानंतर खाणं नंतर वेळेवर आराम याचा जरा थोडा अभाव असल्यामुळं माझं क्रिएटिन वाढत गेलं 1 वर्षापूर्वी आणि त्या क्रिएटिनचं रूपांतर माझ्या किडनीवर झालं आणि त्याच्यानंतर मग मला डॉक्टर गणेश मेहत्रा सर यांच्याबद्दल माहिती मिळाली आणि त्यांनी मला ट्रीटमेंट चालू केलं. त्यानंतर मला ट्रीटमेंट चालू करत असताना त्यांनी मला हे हॉस्पिटल सुचवलं, मणिपाल हॉस्पिटल. आणि मणिपाल हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आता मी सुमारे 1 वर्ष झालं डायलिसिस करतोय, परंतु इतकं छान वाटतंय आता की डायलिसिस केल्यानंतर मला फ्रेश वाटतं आणि कुठल्याही प्रकारचा मला त्रास होत नाही आता. आणि जे डॉक्टरांचं मार्गदर्शन आणि डायलिसिसमध्ये जो असणारा स्टाफ रवी आणि त्यांची टीम हे लोक एकदम छान ट्रीटमेंट देतात लोकांना आणि त्यांच्यामुळं त्यांचं बोलणं त्यांचं म्हणजे सर्व काही एव्हरीथिंग इज ओके. मी मणिपाल हॉस्पिटलचं धन्यवाद मानतो आणि त्याबद्दल मी एकदम समाधानी आहे माझ्या उपचारावर आणि त्याबद्दल मी धन्यवाद.